नागपूर मध्य आज नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे 1 सप्टेंबर कारागृह ध्वजदिनानिमित्त माननीय अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक श्री अमिताभ गुप्ता साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच माननीय IG डॉक्टर जालिंदर सुपेकर साहेब कारागृह महानिरीक्षक यांच्या सूचनेनुसार बंद्यांसाठी त्यांच्या 16 वर्षाखालील मुलांकरिता गळाभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सदर कार्यक्रमाचं उद्घाटन सन्माननीय न्यायमूर्ती श्री झपाटे साहेब यांनी केलेलं आहे आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये पुरुष व महिला बंद्यांची 16 वर्षाखालील मुलांची भेट देण्यात येणार आहे। त्यापैकी 188 बंदी बांधवांना त्यांच्या मुलांसोबत भेट देणार आहे, त्यापैकी 28 महिला बंदिनींची मुलं त्यांना भेटायला येणार आहे। त्याकरिता आम्ही आतमध्ये आमच्या सांस्कृतिक भवनामध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि अतिशय भावस्पर्शी असा हा बंद्यांचा गळाभेट कार्यक्रम आयोजित केलेला असल्यामुळे त्यांची जी लहान मुलं आहे त्यांचा स्पर्शाचा अनुभव, त्यांना जवळ घेण्याचा अनुभव, असं अतिशय असं भावनिक वातावरण कारागृहामध्ये तयार झालेलं आहे आणि कुटुंबाच्या ओढीने त्यांनी बाहेर समाजात जाऊन योग्य वर्तन करावे, समाजमान्य वर्तन करावे आणि कुटुंबाशी त्यांचा जो सहवास आहे तो वृद्धिंगत व्हावा यासाठी हा मी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बरोबर, एक आत्मधलं जे वातावरण आज म्हणजे भिंतींनाही पाझर फुटावं होतं, भावनिक वातावरण खरं आहे, कारागृहातील भिंतींना सुद्धा आज पाझर फुटल्यासारखं झालेलं आहे। आम्ही सुद्धा बोलायच्याऐवजी फक्त बघूनच आमच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी तयार झालेलं आहे आणि बंदी त्यांच्या मुलांची वाट बघत जे आतुरतेने त्यांची मुलं बाहेर उभी आहेत, आतमध्ये चाललेली आहेत, त्या प्रसंगाच्या आधीच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि ते सर्व बंदी जे आहेत ते अतिशय उत्सुक झालेले आहेत त्यांच्या मुलांना भेटायसाठी। त्यांनी त्यांच्यासाठी खाऊसुद्धा आमच्या कारागृहाच्या उपहारगृहामधून घेऊन ठेवलेलं आहे आणि ते आल्यास त्यांना मुलांना भरवत आहेत, डोळे हे करत आहेत आणि मुलंसुद्धा स्वतःच्या वडिलांच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत, अंगावरून हात फिरवत आहेत आणि मांडीवर बसलेले आहे। अतिशय भावस्पर्शी असा प्रसंग तयार झालेला आहे। बंदीवानाचं हृदय परिवर्तन होण्याकरता अशा कार्यक्रमांची किती गरज असते जेणेकरून समाजातील हे हा जो घटक आहे मुख्य प्रभावात परतेल? भारतामध्ये महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये माननीय अपर पोलीस महासंचालक यांच्या प्रेरणेने हा जो गळाभेट उपक्रम राबविण्यात आलेला आहे हा पूर्ण भारतभर या उपक्रमाचं कारागृह विविध कारागृहामध्ये त्याचं कार्यक्रम नावाजला गेलेला आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम हा गळाभेट कार्यक्रम चालू झाला आणि त्यानंतर त्याचं अनुकरण विविध इतर राज्यांमध्ये सुद्धा झालेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि मुलगामी ठरलेला आहे। कारागृहामध्ये बंद्यांच्या मुलाखती होतच असतात, पॅरोल आणि फर्लो रजेवर बंदी जातच असतात, परंतु गळाभेट कार्यक्रमामुळे हा जो दुरावा आहे तो अजून कमी होण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि कारागृह प्रशासनाबद्दल बंद्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची जे काही अडी असतील त्या कमी व्हायचा आणि जो दुरावा आहे तो कमी व्हायचा प्रयत्न झालेला आहे आणि बंद्यांच्या मनामध्ये सगळ्या वातावरणामध्ये सकारात्मक बदल बंद्यांच्या वर्तनामध्ये त्यामुळे निर्माण झालेला आहे।